जुन्नर तालुक्यातील महत्वाचे ठिकाण ते म्हणजे आळेफाटा आणि याच आळेफाटा परिसरातील वडगाव आनंद गावच्या परिसरात चार चाकी आणि मोठ्या वाहनांमधील डिझेलची चोरी झाल्याबाबत रुपेश ज्ञानेश्वर वाळुंज वय वर्ष 30 यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर आळेफाटा पोलीस स्टेशनचे एक तपास पथक सदर गुन्ह्याचा तपास करत असताना संशयित इसम नामे कुणाल रोहिदास बोंबले ओंकार काळूराम देवकर राहुल संजय हिंगे सर्व राहणार राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा आंबेगाव यांना ताब्यात घेऊन खाकी वर्दीचा हिसका दाखवला असताना सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल 2 कार व 60 लिटर डिझेल असं एकूण 17,52,411 रुपये हस्तगत करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड भीमा लोंढे पंकज पारखे अमित माळुंजे हनुमंत ढोबळे प्रवीण आडारी नवीन अरगडे यांनी केली असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर व पोलीस हवालदार भीमा लोंढे हे करत आहेत. याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी. पाहूया फटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वडगाव आनंद गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिझेल चोरी जात आहे असल्या प्रकारच्या बातम्या येत होत्या. त्याप्रमाणे तक्रारी पण प्राप्त झाल्या. तसेच आजूबाजूला संगमनेर हद्दीमध्ये आणि आंबेगावच्या हद्दीमध्ये अशा प्रकारे गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली. आमच्या तपास पथकाचे माळुंजे यांना माहिती मिळाली की अशा प्रकारचे जे काही गुन्हे करतायत रात्रीच्या वेळेस गाडी घ्यायची आणि रस्त्याच्या कडेला ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्यांच्यातून डिझेल काढायचं. त्याच्यामुळे बरेचसे ट्रक व्यावसायिक यांचं रोष निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने आम्हाला माहिती मिळाली राजगुरुनगर हद्दीतील गावामध्ये ते 3 इसमांची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्या घरांचं त्यांच्या जाऊन ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्या असता ते निष्पन्न झालं की हे जे 3 इसम आहे हे रात्रीच्या वेळेस गाड्या भाड्याने घ्यायच्या आणि वेगवेगळ्या पोलिसांच्या हद्दीमध्ये जाऊन त्या ठिकाणी गाड्यांमधील ट्रक्स मोठ्या गाड्या यांच्यातून डिझेल चोरी करायचं आणि रात्रीतून घेऊन जायचं. अशा प्रकारे आमच्या टीमने एकूण 4 गुन्हे उघडकीस आणले. आळेफाटे पोलीस स्टेशनचे 2 आणि 1 मंचरचा आणि 1 पारगावचा साधारणतः 575 लिटर त्याच्यामध्ये डिझेल आम्ही रिकव्हर केलेला आहे. तसेच 2 मोटारी आहेत एक गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा आणि इर्टिगा. असं टोटल 17,52,411 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे. माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण तपास करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचं कुठे जर डिझेल चोरीबाबत कुणाकडे जर गुन्हा नोंद असेल तर आळेफाटा पोलीस स्टेशन संपर्क साधावा असं या ठिकाणी मी नमूद करतो. धन्यवाद.